11 फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मदहन आंदोलनाच्या संदर्भात पोलिसांनी जो अमानुष अत्याचार केला तो केल्यानंतर रविकांत तुपकर यांना आणि त्यांच्यासोबत इतर आंदोलकांना अटक केलेली होती. काल त्यांच्या अटक झाल्यानंतर जमानत अर्जावर श्री बी ए साने अतिरिक्त सत्र न्यायाधीश बुलढाणा यांच्या समक्ष जमानत अर्जावर सुनावणी झाली आणि आज पावे तो न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवलेला होता. आज सकाळी माननीय न्यायालयाने आपला निकाल घोषित केला आहे आणि 15,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर आणि इतर अटी व शर्तींवर रविकांत तुपकर व इतर आंदोलकांची सुटका केलेली आहे. दामू अण्णा इंगोले यांची पण जामीन झालेली आहे. दामू अण्णा यांची आज जामीन होऊ शकलेली नाही कारण त्यांना एक दिवस उशिराने अटक झालेली होती. त्यांचा जमानत अर्ज आज रोजी माननीय न्यायालयासमक्ष विचाराधीन आहे. नेमकी अटी व शर्ती काय आहेत? 15,000 रुपयाच्या जातमुचलका त्यांना सबमिट करायचा आहे जमानत म्हणून. महिनाभर पोलीस स्टेशनला हजेरी लावायची आहे. अशा स्वरूपाची आंदोलनं किंवा अशा स्वरूपाचे कथित गुन्हे पुढील काळात करण्यापासून परावृत्त राहायचं आहे आणि आपल्या 2 रक्ताच्या नातेवाईकांचे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड पोलीस स्टेशनमध्ये सादर करावायचे आहे आणि पोलिसांना तपासात सहकार्य करायचे आहे. कधीपर्यंत भाऊ बाहेर येऊ शकतो? आज जर जमानत अर्ज मंजूर झाल्यानंतर तो जो आदेश आहे त्या आदेशाचं पूर्णपणे पूर्तता झाल्यानंतर जमानत न्यायालयासमक्ष प्रत्यक्ष सादर केल्यानंतरच मग ते येऊ शकेल बाहेर.